गुड मॉर्निंग स्टूडेंट, आफ्टर नायलॉन एंड रेयॉन अवर टुडेज टॉपिक इज अल्जिनेट फाइबर्स. व्हाट इट इन्वॉल्व, देयर सोर्स एंड हाउ इट गेट प्रिपेयर. सोर्स: रीजनरेटेड फाइबर्स प्रिपेयर्ड फ्रॉम सोडियम अल्जिनेट ऑफ सीवूड. सोर्स काय आहेत बघा अल्जिनेट फायबर्सचा, रीजनरेटेड फायबर्स प्रिपेयर्ड फ्रॉम, कशापासून प्रिपेयर्ड केलेले आहेत, तर प्रिपेयर्ड फ्रॉम सोडियम अल्जिनेट ऑफ सी वीड. जे पण काही सी वीड असतं तर त्यापासून ते रीजनरेटेड फायबर प्रिपेयर्ड केलेलं आहे. त्यानंतर प्रिपरेशन बघा, तर अल्जिनेट फायबर्स कसे प्रिपेयर केले जातात, अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम अल्जिनेट इज प्रिपेयर्ड. इट इज पम्प थ्रू अ स्पिनेरेट इमर्स्ड इन अ बाथ कंटेनिंग कॅल्शियम क्लोराईड. इट इज पम्प थ्रू, कशा थ्रू पम्प करता, तर इट इज पम्प थ्रू अ स्पिनेरेट इमर्स्ड. काय आहेत स्पिनेरेट इमर्स्ड? इन अ बाथ कंटेनिंग कॅल्शियम क्लोराईड. इन अ बाथ कंटेनिंग कॅल्शियम क्लोराईड. तर हे काय बघितलं आपण, सोर्स आहे सोडियम अल्जिनेट ऑफ सी वीड, आणि प्रिपरेशन कसं, तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम अल्जिनेट, देन पम्प थ्रू अ स्पिनेरेट इमर्स्ड इन बाथ कंटेनिंग कॅल्शियम क्लोराईड. नेक्स्ट बघा, द वॉटर सोल्युबल कॅल्शियम अल्जिनेट इज प्रिपेअर्ड. द वॉटर इनसोल्युबल कॅल्शियम अल्जिनेट इज प्रेसिपिटेटेड ॲज ए कंटिन्युअस फिलामेंट. व्हॉट? ॲज ए कंटिन्युअस फिलामेंट. इट इज वॉश्ड अँड ड्राईड. कसे आहेत? इट इज वॉश्ड अँड ड्राईड आहेत. त्यानंतर त्याचे कन्स्टिट्युएंट्स बघा, कन्स्टिट्युएंट काय आहेत. अल्जिनेट फायबर्स कंटेन कॅल्शियम साल्ट्स ऑफ लॉन्ग चेन मॉलिक्युल्स ऑफ अल्जिनिक ॲसिड. कन्स्टिट्युएंट्स काय आहेत, अल्जिनेट फायबर्स कंटेन कॅल्शियम साल्ट्स ऑफ लॉन्ग चेन मॉलिक्युल्स ऑफ अल्जिनिक ॲसिड. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट बघा, आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहेत. इट इज इनसोल्युबल इन 60% सल्फ्युरिक ॲसिड. कशामध्ये इनसोल्युबल आहे, तर 60% सल्फ्युरिक ॲसिड, 60% H2SO4 ते कसं आहेत, तर इनसोल्युबल आहेत. आणि सोल्युबल कशामध्ये आहेत बघा, इट इज सोल्युबल इन 5% सोडियम सायट्रेट सोल्युशन. कशामध्ये? 5% सोडियम सायट्रेट सोल्युशन. त्यानंतर विथ N50 आयोडीन अँड सल्फ्युरिक ॲसिड अ ब्राउनिश रेड कलर इज प्रोड्यूस. कोणता कलर प्रोड्यूस होतो? अ ब्राउनिश रेड कलर इज प्रोड्यूस्ड. ही झाली आयडेंटिफिकेशन टेस्ट. नेक्स्ट बघा, यूजेस बघा, ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅसिस स्टॅटिक ड्रेसिंग. यूजेस आहे ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅटिक ड्रेसिंग. त्यानंतर कॅल्शियम अल्जिनेट वूल इज यूज टू स्वॅप फॉर पॅथॉलॉजिकल वर्क अँड बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन. कॅल्शियम अल्जिनेट वूल इज यूज टू स्वॅप फॉर, कशासाठी? स्वॅप फॉर पॅथॉलॉजिकल वर्क, पॅथॉलॉजिकल वर्क अँड बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन. आणि अजून काय? बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन. तर हे झाले त्याचे यूजेस. हे दिलेलं आहे त्याचं काय आहे, ॲपिनेट ड्रेसिंग. हे काय फोटोग्राफ्स दिलेले आहे. त्यानंतर स्ट्रीप अल्जिनेट ऊन ड्रेसिंग आणि शीट अल्जिनेट ऊन ड्रेसिंग. हे काय बघितलं आपण आत्ता, तर अल्जिनेट फायबर्स बघितले आणि त्याचे पिक्स बघितले, त्याचे यूजेस बघितले, आयडेंटिफिकेशन टेस्ट कशासोबत इनसोल्युबल आहे, कशासोबत सोल्युबल आहे ते बघितलं. त्यानंतर कन्स्टिट्युएंट बघितले, सोर्स बघितला आणि प्रिपरेशन बघितलं. त्यानंतर नेक्स्ट टेरिलिन काय आहे. टेरिलिन काय आहेत बघा, इट इज ऑप्टेन बाय कंडेन्सेशन ऑफ इथिलिन ग्लायकॉल अँड टेरिप्थॅलिक ॲसिड.
इट इज ऑब्टेन बाय कंडेंसेशन ऑफ इथिलीन ग्लायकॉल अँड टेरिथॅलिक ॲसिड. नेक्स्ट आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट. रिटेन्स इट्स फॉर्म व्हेन बॉइल्ड विथ 90% फॉस्फोरिक ॲसिड फॉर 1 मिनिट. इट इज ऑब्टेन बाय कंडेन्सेशन ऑफ वॉट? इथिलीन ग्लायकॉल अँड टेरिथॅलिक ॲसिड. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहेत. रिटेन्स इट्स फॉर्म व्हेन बॉइल्ड विथ 90% फॉस्फोरिक ॲसिड फॉर 1 मिनिट. त्यानंतर त्याचे यूजेस बघा. इट इज बीइंग यूज्ड फॉर आर्टिफिशियल ग्राफ्ट्स अँड अल्सो अँड नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर. त्याचे यूजेस काय आहेत तर इट इज बीइंग यूज्ड फॉर आर्टिफिशियल ग्राफ्ट्स. जे पण काही आर्टिफिशियल ग्राफ्ट्स असतात ते बनवण्यासाठी त्याचा यूज होतो, यूज आहे. अँड अल्सो ॲज नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर. जे पण काही नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर्स आहेत ते बनवण्यासाठी त्याचा यूज होतो. कॅरॅक्टरिस्टिक ऑफ सिंथेटिक फायबर्स बघा. सिंथेटिक फायबर्स आर चीपर दॅन नॅचरल फायबर. फायबर्स आर स्ट्रॉंगर दॅन नॅचरल फायबर. इट इज इझी टू मेंटेन द सिंथेटिक फायबर्स. इट इज इझी टू वॉश द सिंथेटिक फॅब्रिक्स. हे झाले कॅरॅक्टरिस्टिक. कशाचे कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत तर ऑफ सिंथेटिक फायबर्सचे. कशाचे? सिंथेटिक फायबर्सचे. सिंथेटिक फायबर्स आर चीपर दॅन नॅचरल फायबर. कसे आहेत? चीपर आहे. नॅचरल फायबरपेक्षा. त्यानंतर फायबर्स आर स्ट्रॉंगर दॅन नॅचरल फायबर्स. फायबर्स आर स्ट्रॉंगर दॅन नॅचरल फायबर. त्यानंतर इट इज इझी टू मेंटेन द सिंथेटिक फायबर. सिंथेटिक फायबर मेंटेन करण्यासाठी कसे आहेत? इझी आहेत. इट इज इझी टू वॉश द सिंथेटिक फॅब्रिक्स. इट इज कसे आहेत? इझी वॉश करण्यासाठी. त्यानंतर बघा, सिंथेटिक फॅब्रिक्स आर ड्राईड अप इन लेस टाईम. सिंथेटिक फॅब्रिक्स आर ड्राईड अप इन लेस टाईम. सिंथेटिक फॅब्रिक्स आर रेडिली अवेलेबल. काय आहेत? रेडिली अवेलेबल आहेत. काय काय आहेत? चीपर आहे नॅचरल फायबरपेक्षा. त्यानंतर नॅचरल फायबरपेक्षा स्ट्रॉंग आहे, मेंटेन करण्यासाठी इझी आहेत. त्यानंतर इझी टू वॉश. त्यानंतर ड्राईड अप. सिंथेटिक फॅब्रिक्स आर ड्राईड अप इन लेस टाईममध्ये ड्राईड होतात आणि रेडिली अवेलेबल आहेत. त्यानंतर मिनरल फायबर्स बघा. मिनरल्स फायबर इन दॅट ग्लास फायबर्स. मिनरल फायबर्समध्ये काय येते? ग्लास फायबर्स. द फायबर्स कन्सिस्ट ऑफ ग्लास फायबर्स. द फायबर्स कन्सिस्ट ऑफ सिलिका मिक्स्ड विथ ऑक्साईड्स ऑफ ॲल्युमिनियम, कॅल्शियम, बोरॉन अँड मॅग्नेशियम. काय काय कन्सिस्ट करते? सिलिका मिक्स्ड विथ ऑक्साईड ऑफ ॲल्युमिनियम, कॅल्शियम, बोरॉन अँड मॅग्नेशियम. त्यानंतर दे मेल्ट ॲट हाय टेम्परेचर अँड फॉर्म अ ट्रान्सपरंट लेअर. कुठे मेल्ट होणार? तर हाय टेम्परेचरला. आणि त्यानंतर अँड फॉर्म अ काय फॉर्म करतात? तर ट्रान्सपरंट लेअर फॉर्म करतात. नेक्स्ट बघा, ग्लास फायबर फॉर स्प्लिंटिंग टीथ. त्यानंतर नेक्स्ट वन इज व्हॉट? ॲसबेस्टॉस. इट कंटेन्स मेनली हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट्स, रॉक
एस्बेस्टॉस इज व्हाइट, येलो और ग्रीन इन कलर. इट इज हाईली रिफ्रैक्टिव एंड डू नॉट फ्यूज व्हेन ट्रीटेड. एस्बेस्टॉस इट कंटेन्स मेनली हाइड्रेटेड मैग्नीशियम सिलिकेट्स. रॉक एस्बेस्टॉस इज व्हाइट, येलो और ग्रीन इन कलर. इट इज हाईली रिफ्रैक्टिव एंड डू नॉट फ्यूज व्हेन हीटेड. जेव्हा पण हाईली रिफ्रॅक्टिव आहे, कधी डू नॉट फ्यूज व्हेन हीटेड, जेव्हा पण हीट करतात त्यावेळेस कसे आहेत, आणि डू नॉट फ्यूज व्हेन हीटेड, जेव्हा हीट होते त्यावेळेस त्याचं काय आहेत, फ्यूज होत नाहीत. त्याचे यूजेस काय आहेत बघा. यूजेस, तर इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ ए फिल्टरिंग मीडियम अँड फॉर बॅक्टेरियल फिल्टर्स. इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ फिल्टरिंग मीडियम. जे पण काही फिल्टरिंग मीडियम आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी त्याचा यूज होतो. आणि अँड फॉर बॅक्टेरियल फिल्टर्स, आणि जे पण काही बॅक्टेरियल फिल्टर्स आहेत त्याच्यासाठी. हे झाले त्याचे यूजेस. काय काय बघितलं आपण आत्ता? मिनरल फायबर्स बघितले, त्यानंतर टेरिलिन बघितलं, त्यानंतर अल्जिनेट फायबर टेरिलिन, देअर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिंथेटिक फायबर्स, त्यानंतर मिनरल फायबर्स, ग्लास फायबर्स, त्यानंतर ॲजबेस्टॉस, त्यानंतर बस एवढंच. बाकीचे जे टॉपिक आहेत किंवा जे पण काही पॉईंट आहेत तर ते नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.